नवीन व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डॉक्टरांचा सल्ला, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला तासनतास बसून ठेवले रुग्णालयाच्या दारात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसूतीगृह रुग्णालयासमोर एका गरोदर महिलेला तासनतास बसून ठेवून तिला रुग्णालय प्रशासनाने पिटाळून लावण्याचा प्रकार समोर आला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वायले नगर येथे प्रसूतीगृह आहे। या प्रसूतीगृहामध्ये आज सकाळी दूध नाका परिसरामध्ये राहणारी इरफाना शेख या महिलेला प्रसूतीसाठी आणले असता तिची प्रसूती न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले। तुमचा शुगर वाढलेला आहे, आमच्याकडे डॉक्टर नाही, आयसीयू नाही असे थातुर मातुर कारण सांगत या गरोदर महिलेला ठाणे मुंबईला जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला। माझी सिस्टर होती, माझी सिस्टरचा इकडे सीझर करायचा होता, डिलिव्हरीसाठी इकडे आणलेलं होतं। आजची इकडे ना हॉस्पिटलमध्ये आजची 8 तारखेची डेट दिली होती, तर मी इकडे आले सकाळी 8 वाजता। माझी आई माझ्या बहिणीला घेऊन आले, तर आई ते आतमध्ये डॉक्टरकडून घेऊन गेले, तर डॉक्टरनी काय बोललं की बाबा इकडे तुमचं हे ट्रीटमेंट नाही होणार। म्हणजे आईलीनं विचारलं बाबा का नाही होणार, तर बोलतं इकडे तुमची खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे, इकडे नाही होणार। डायरेक्ट फाईल फेकून दिली आणि बोलतो बाबा तुम्ही इकडे घेऊन जावा, साईनमध्ये घेऊन जावा, कुठे पण घेऊन जावा, इकडे तुमचं काही होणार नाही। तर त्याबद्दल आम्हाला भरपूर राग आलेला। आम्ही इकडे प्रत्येक त्यांनी जे जसा ट्रीटमेंट सांगितलं सगळं ट्रीटमेंट आम्ही बरोबर येऊन सगळं करून घेतलेलं। आता एकदम अचानक त्यांनी सांगितलं बाबा की आज आम्ही इकडे तुमचा काही ट्रीटमेंट होणार नाही, तुम्ही घेऊन जावा। इकडे बसलो होतो तुम्ही त्या सकाळी 8 वाजता आले आम्ही इकडनं, आजपर्यंत आम्ही इथपर्यंत या सकाळी 11 वाजता आले ना, तर आल्यापासून इकडे आतापर्यंत बसलेच होते आम्ही। इकडे काय मागणी होतं तुमची? इकडे म्हणजे कसं आहे, आमची मागणी काय आहे की इकडेचं तुम्ही जसं सांगता ना बाबा इकडे आम्ही आला, तर पहिले तुम्ही एकदम एंड टाईमला तुम्ही सांगता का बाबा हे कॉम्प्लिकेटेड आहे, ते कॉम्प्लिकेटेड आहे, असं व्हायला नाही पाहिजे। आणि इकडे सगळ्याचे फॅसिलिटी यायला पाहिजे की बाबा हा तुम्ही सगळ्या फॅसिलिटी आम्हाला करून द्या, आम्ही ह्या भरोशेवर येतो का बाबा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, गरिबां लोक कुठे जाणार, तुम्ही असं नाही म्हणून डायरेक्ट आम्ही डायरेक्ट कुठे जाणार आम्ही, असं आहे, हे आमची मागणी आहे। हा परंतु सदर महिला ही मुंबईच्या हॉस्पिटलला जाऊ शकत नव्हती हे लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स करून त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। आज मला पेशंटच्या नातेवाईकाची तक्रार आली। अलीकडे गेल्या काही दिवसापासून महापालिकेचा थकलेला कारभार आणि वैद्यकीच्या खोट्यानाट्या अडचणी या सातत्याने मी प्रशासनाला आणि त्यांचा गोडबडा कारभाराला मी निदर्शनाला आणला। आज एक नातेवाईकाला म्हणजे त्यांनी सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या, संपूर्ण त्यांची ट्रीटमेंट झालेली इकडे मॅटर्निटी होमला रुक्मिणीबाईच्या, त्याला ऐनवेळेला 7 तारखेला इकडे बोलवून ॲडमिट करून सीझर करण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या डॉक्टरांनी घेतली होती। काय जणू अचानक झालं, सगळ्या लोकांच्या त्यांच्या गोष्टीच्या त्यांना चुकीने त्या फाईल बघितल्या, त्यांची ते थातुर मातुर कारणं, शुगर वाढले, आमच्याकडे ICU नाही आहे, आमच्याकडे डॉक्टर नाही आहे, फिजिशियन नाही आहे, अशा प्रकारच्या त्या गोष्टी घाबरून त्यांना सांगून दिलं का आमच्याकडनं इकडं तुम्ही हा पेशंट आता तात्काळ निघून JJKM किंवा इतर कुठल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा। माझं नेहमी महापालिकेच्या आयुक्त साहेबांना ही वारंवार माझी विनंती होती, वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील मॅडमला होती, का नेहमी अशा लोकांना नातेवाईकांना ऐनवेळेलाच का घाबरवता? तुम्ही चाचण्या संपूर्ण करतात, महिलांच्या तपासण्या संपूर्ण केल्यानंतर ज्यावेळी त्याची असते आणि मग ह्यांच्यानंतर त्यांना अचानक काय होतो का ऐनवेळेला तिचे सिझरिंगचा घेतला। आज मला मी डॉक्टरांशी जेव्हा मी बोललं त्यांनी सबसेल डॉक्टरांनी खोटं सांगितलं आहे का ह्या पेशंटनी पोट भरून जेवून आल्या म्हणून आम्हाला याचा सीझर करता येणार नाही। मी जेव्हा नातेवाईकांना ही विचारणी केली असं काही नव्हतं, पेशंट सकाळी 9 वाजेपासून आतापर्यंत उपाशी आहे आणि इकडेच अजूनपर्यंत ती तळमळत होती, त्याकरता सोबत शीतल विखनकर मॅडम शहराध्यक्ष आमच्या महिला शहराध्ये यांनी ताबडतोब आणि आमच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन या महिलेला आत्ता लगेच ॲडमिट करून घेण्यात आलं आहे। आमची हीच मागणी सातत्याने, कृपया करून स्मार्ट सिटीच्या नावावर बोंबलत फिरण्यापेक्षा वैद्यकीय चाचण्या आणि लोकांना हा त्रास कमी करून आमच्या गरीब बांधवांना जास्तीत जास्त उपचार स्थानिक लेवलात द्यावा ही आमची नम्र विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची।
पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तूर्तास धन्यवाद.